types of clauses we discussed. Main clause, subordinate clause. What is main clause? What is subordinate clause? Main clause begins with noun or pronoun and ends with full stop. Okay, it has its own complete meaning. So main clause can be a simple sentence or a statement. Is that clear? Subordinate clause begins with subordinating conjunction. It has its own subject, its own verb, but it has to depend on the main clause for the meaning. And subordinating clauses are used only in the complex sentences. That also we had discussed. अपन काल बघितलं की कुठलाही सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे त्याची सुरुवात ही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ने होत असते. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते आहेत ते तर आपल्याला माहित आहे. वी हैड आल्सो डिस्कस अबाउट द थ्री टाइप्स ऑफ सबऑर्डिनेटिंग क्लॉजेस. सबऑर्डिनेटिंग क्लॉजेस चे तीन प्रकार पडतात हे आपण काल बघितलं इन द प्रीवियस लेक्चर. नाउन क्लॉज जो नाउन चं काम करतो मीन्स एज अ सब्जेक्ट ऑफ द वर्ब और एज अ ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. दुसरा टाइप होता क्लॉजचा सबऑर्डिनेट क्लॉजचा तो आहे एडजेक्टिव क्लॉज. एडजेक्टिव व्हाट इज द एडजेक्टिव क्लॉज? एडजेक्टिव क्लॉज वर्क्स एज एन एडजेक्टिव इन द कॉम्प्लेक्स सेंटेंस. मीन्स व्हाट डज द एडजेक्टिव क्लॉज डू? एज एडजेक्टिव मीन्स डिस्क्राइबिंग द नाउन इन द मेन क्लॉज. हा जो एडजेक्टिव क्लॉज आहे तो मेन क्लॉज मधल्या कुठल्या तरी नाउनला काय करतो? डिस्क्राइब करतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आपण काल डिस्कस केला होता सबऑर्डिनेट क्लॉजचा तो आहे ऍडव्हर्ब क्लॉज. सो व्हाट इज द ऍडव्हर्ब क्लॉज? ऍडव्हर्ब क्लॉज डिस्क्राइब्स ऑर मॉडिफाइज टू द वर्ब ऍडव्हर्ब ऑर ऍडजेक्टिव्ह. कुठल्या तरी वर्ब ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह याला मॉडिफाय करण्याचं किंवा याला डिस्क्राइब करण्याचं काम जो क्लॉज करतो त्या क्लॉजला ऍडव्हर्ब क्लॉज म्हणतात हे आपण काल बघितलेलं होतं. सो दीज थ्री आर द टाइप्स ऑफ सबऑर्डिनेटिंग क्लॉजेस. बट टुडे वी हॅव टू डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ ऍडव्हर्ब क्लॉजेस. एज आय हॅड टोल्ड यू यस्टरडे इन द प्रीवियस लेक्चर दॅट नाउन क्लॉज हॅज नो टाइप, ऍडजेक्टिव्ह क्लॉज हॅज नो सबटाइप्स, बट ऍडव्हर्ब क्लॉजेस आर डिवाइडेड इंटू 8 सबटाइप्स. एकूण 8 उपप्रकार आहेत ऍडव्हर्ब क्लॉजेसचे. हे सगळे काय आहेत? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ऍडव्हर्ब क्लॉज इज द टाइप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. आणि या ऍडव्हर्ब क्लॉजचे एकूण 8 प्रकार आहेत. सबऑर्डिनेट क्लॉज हॅज इट्स ओन सब्जेक्ट, इट्स ओन वर्ब, बट इट इज नॉट, इट हॅज नॉट इट्स फुल मीनिंग. इट हॅज टू डिपेंड ऑन द मेन क्लॉज ऑफ द कॉम्प्लेक्स सेंटेंस. अँड ऑल द सबऑर्डिनेटिंग क्लॉजेस आर बिगिनिंग विथ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. दे आर इंट्रोड्यूस्ड विथ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सो ऍडव्हर्ब क्लॉज हॅज 8 सबटाइप्स अँड दीज आर वी आर गोइंग टू डिस्कस वन बाय वन. Those 8 types also we had already discussed in short yesterday. The first one is adverb clause of time. The time, adverb clause of time itself indicates that these adverb clauses are expressing time. Time related clauses are those. So, हे जे time related clauses जे आहेत, adverb clauses आहेत, त्यांची सुरुवात ही टाइम इंडिकेटिंग करणाऱ्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ने होते. त्या टाइम इंडिकेटिंग करणाऱ्या शब्दांनी होते. उदाहरणार्थ बघा, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम दीज आर इंट्रोड्यूस्ड. इंट्रोड्यूस करणे म्हणजे काय होणे? सुरुवात होणे. या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात ही दीज आर इंट्रोड्यूस बाय. कोणते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत जे टाइम व्यक्त करतात? ते आहे मेट, वेन. वेन आहे त्याच्यामध्ये वेन, व्हेनेव्हर, व्हाईल, ऍज सून ऍज, नो सूनर मध्ये दॅन, हार्डली वेन. त्याच्यानंतर सिन्स, बिफोर, आफ्टर, व्हाईल, टिल, अंटिल. बघा, वेन, व्हेनेव्हर, व्हाईल, ऍज सून ऍज, नो सूनर दॅन, हार्डली वेन, सिन्स, बिफोर, आफ्टर, व्हाईल, टिल, अंटिल. इथं नो सूनर मध्ये हा दॅन क्लॉज आणि हार्डली मध्ये हा वेन क्लॉज.
रिलेटिव आहेत ते कंजंक्शन्स, बट लक्षात घ्या की दोज कंजंक्शन्स, दोज सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स जर आपण स्टडी केला तर आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्यांमधून काय व्यक्त होते, वेळ व्यक्त होते म्हणजे टाइम व्यक्त होते, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज जर ह्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन न सुरू झालेला असेल तर तो सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. दिस इज द ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम इफ इट इज इंट्रोड्यूस्ड बाय व्हेनेव्हर, व्हेन, व्हाइल, ऍज सून ऍज, नो सूनर दॅन, हार्डली व्हेन, सिन्स, बिफोर, आफ्टर, व्हाइल, टिल अँड अंटिल. दोज आर द सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स अँड व्हेन दोज सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन इंट्रोड्यूस द सबऑर्डिनेट क्लॉज दॅट सबऑर्डिनेट क्लॉज इज 100% ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. सो टेक फॉर एक्झाम्पल खाली दोन उदाहरणे मी दिलेली आहेत ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइमचे फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. सी द सेंटेन्स इज ही केम आफ्टर नाईट हॅड फॉलन. आता ही केम हा प्रोनाउनने सुरू झाली, त्याचं व्हर्ब आहे स्वतःचं ही केम, म्हणजे हा मेन क्लॉज आहे. आणि आफ्टर नाईट हॅड फॉलन, नाईट हॅड फॉलन, नाईट सब्जेक्ट ते हॅड फॉलन हे व्हर्ब आहे पण या सब्जेक्टच्या अगोदर कोण आलेला आहे, आफ्टर आहे. आणि आफ्टर इज द सबऑर्डिनेटिंग क्लॉज इंडिकेटिंग टाइम. आणि मग आफ्टर म्हणजे नंतर, म्हणजे वेळेशी रिलेटेड वर्ड आहे. सो ही केम इज द मेन क्लॉज अँड आफ्टर नाईट हॅड फॉलन इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. मग हा सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, तर इट इज ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम बिकॉज इट इंडिकेट्स द टाइम. इट हॅज इट्स ओन सब्जेक्ट, इट्स ओन व्हर्ब. पुढे आहे आय विल डू इट, हा मेन क्लॉज आहे. आय विल डू इट हा मेन क्लॉज आहे. व्हेन आय थिंक फिट, आय हा सब्जेक्ट आहे, थिंक हे त्याचं व्हर्ब आहे. पण त्या आयच्या अगोदर कोणी इंट्रोड्यूस केलाय त्याला व्हेन. द व्हेन इंडिकेट्स टाइम. व्हेन काय इंडिकेट करत ऐका ना, जेव्हा तेव्हा. सो व्हेन इंडिकेट्स टाइम. सो दिस इज द सबऑर्डिनेट क्लॉज अँड विच सबऑर्डिनेट क्लॉज ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम बिकॉज इट इज इंट्रोड्यूस्ड बाय व्हेन. When subordinating conjunction indicates the time. So, this is the adverb clause of time. Okay? The second type of adverb clause is adverb clause of place. Adverb clause sa dusra prakar jo ahe to ahe adverb clause of place. Place manje thikan, thikan darshak gaun upvakya. These are introduced by यांचं इंट्रोडक्शन कशाने होत, वेअर, व्हेअर, व्हेरेव्हर, एटसेट्रा कशाने. दीज आर इंट्रोड्यूस बाय वेअर, व्हेअर, ऍज, व्हेरेव्हर. म्हणजे व्हेअर, व्हेअर म्हणजे काय, कोठे, ठिकाण, व्हेअर ऍज किंवा व्हेरेव्हर. दीज आर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स अँड दोज सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स इंट्रोड्यूस कोणाला इंट्रोड्यूस करतात, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. फॉर एक्झाम्पल आय हॅव पुट इट, मी ठेवलं आहे कुठे, व्हेअर आय कॅन फाइंड इट, मला ते नंतर जिथे सापडेल तिथं, व्हेअर जिथे सापडेल तिथे, म्हणजे प्लेस ठिकाण, व्हेअर आय कॅन पुट इट, सॉरी फाइंड इट, व्हेअर आय कॅन फाइंड इट, व्हेअर आय आय सब्जेक्ट आहे, कॅन फाइंड त्याचं व्हर्ब आहे, म्हणजे याला स्वतःचं सब्जेक्ट आहे, स्वतःचं प्रेडिकेट आहे, पण त्याचं इंट्रोडक्शन हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन व्हेअर न झालं आणि व्हेअर इंडिकेट द प्लेस. सो इट इज द ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस अँड आय हॅव पुट इट इज अ मेन क्लॉज अँड दिस सेंटेन्स इज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कारण सबऑर्डिनेट क्लॉज आर युजली इन द कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. They can stay wherever they are. They can stay. A main clause. कारण त्याची बिगिनिंग कशाने झाली, प्रोनाऊनने झाली. नाउन किंवा प्रोनाऊनने सुरू होत. पण इथं दे आर, हे दे सब्जेक्ट, हे आर हे त्याचं व्हर्ब, हे स्वतंत्र सब्जेक्ट, हे स्वतंत्र व्हर्ब, बट त्याला इंट्रोड्यूस केलंय व्हेनेवरनं. व्हेनेवरनं सॉरी व्हेरेवरनं इंट्रोड्यूस केलेलं असल्यामुळं
This is the adverb clause of place. Wherever, wherever, where indicates the place. Getting? ठीक है. आता अपन तीसरा type of adverb clause बघूया. तीसरा टाइप ऑफ एडवर्ब क्लॉज आहे एडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. पर्पज म्हणजे काय? हेतु. एडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज हा तिसरा प्रकार आहे एडवर्ब क्लॉजचा. एडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. दीज आर इंट्रोड्यूस्ड बाय दैट इन ऑर्डर दैट सो दैट. बघा दैट इन ऑर्डर दैट आणि सो दैट ओव्हरऑल दैट दैट कर क्लॉज असतो हा एडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आता सो दॅट चे दोन प्रकार आहेत लक्षात घ्या. एक सो दॅट जवळजवळ येतो तो इथं आहे सो आणि दॅट आणि दुसरा सो दॅट आपल्याला याला रिझल्ट मध्ये बघायला मिळेल हा इथे आहे बा. अशा प्रकारे सो हा मेन क्लॉज मध्ये असतो आणि दॅट हा सबऑर्डिनेट क्लॉज बिगिन होतो. पण हा जो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज मधला सो दॅट आहे तो लगोलग येत असतो सो दॅट. That is let us say adverb clause of purpose म्हणजे हेतु दर्शक पर्पज असतो उद्देश असतो त्याच्या मागे. These are introduced by तीन conjunctions आहेत that असतं किंवा in order that असतं किंवा so that. So that असं शेजारी शेजारी येत असतं. For example we eat so that we may live. अथवा we eat subject a eat a verb a so that झालं सो आर यू दॅट सोबत जोडून आलेलं आहे. वी मे लीव सो सो पासून पुढे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे पण तो दॅट पासून नाही तर सो दॅट पासून पुढे सो पासून पुढे सबऑर्डिनेट क्लॉज येतो. सो हा जो सो दॅट सबऑर्डिनेट क्लॉज आहे इट इज द ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. सो दॅट जे चिकटून चिकटून येतं तो सो दॅट जो आहे तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज एक्सप्रेस करतो. दुसरं उदाहरण का फक्त दॅटच आहे. ही ड्रीव द सोर्ड त्यानं तलवार काढली. ही ड्रीव द सोर्ड का काढली? दॅट ही माईट डिफेंड हिमसेल्फ. कारण हे तो होता की त्याला काय करायचं होतं स्वतःचा डिफेंड करायचं. डिफेंड करायचं म्हणजे काय? बचाव करणं. बचावासाठी काढली. पर्पज आहे त्यानं सोर्ड ड्रीव करण्यामागे त्या म्यानातून बाहेर काढण्यामागे. ही ड्रीव द सोर्ड दॅट ही माईट डिफेंड हिमसेल्फ. कशासाठी काढली? दॅट ही माईट डिफेंड हिमसेल्फ. ओके सो सो दॅट इन ऑर्डर दॅट किंवा दॅट आर द कंजक्शन इंडिकेटिंग ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. दे इंट्रोड्यूस ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आय होप दॅट दीज थ्री you understood better. Now we will go to the fourth adverb clause. Adverb clause of reason is the fourth one. कारणदर्शक गौण उपवाक्य म्हणतात त्याला. These are introduced by हे जे adverb clause of reason आहे are introduced by कशाने introduce होतात? Because, as, since किंवा that. बघा चार आहेत. Because आहे, as आहे, since आहे किंवा that या subordinating conjunctions ने या adverb clause of reason किंवा cause. reason किंवा cause चा सुरुवात होते आपल्याला माहिती. All subordinate clauses begins with subordinating conjunctions. So हे जे subordinating conjunctions आहे अशा वेळी हा adverb clause of reason असू शकतो. आता आपण बघितले की सिन्स हा टाइम मध्ये पण होता दॅट इकडे पर्पज मध्ये होता. पण ऍक्च्युअली सेंटेन्स मीनिंग लक्षात आल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल हियर आय डीड इट बिकॉज आय वॉन्टेड टू. आय डीड इट मी इथे केलं का? बिकॉज आय वॉन्टेड टू. वाय क्वेश्चन केला? वाय के आय डीड इट. वाय डीड इट लगेच उत्तर म्हणजे मेन क्लॉजच्या व्हर्बला तुम्ही व्हायला क्वेश्चन केला आणि जर उत्तर तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज येत असेल तर त्या सबऑर्डिनेट क्लॉज काय असतो? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन ऑर कॉज. रिझन किंवा कॉज एकच. दीज आर इंट्रोड्यूस बाय बिकॉज ऍज सिन्स किंवा दॅट. आय डीड इट
did because I wanted to. And I am glad, mala ananda ahe that you like it. Kashacha that you like it. Reason mala kashacha ananda ahe that you like it. Ki tula te avadta. Theek hai. The next adverb clause is adverb clauses of condition. Condition manje at. अटदर्शक क्रिया विशेषण गौण उपवाक्य असं त्याला म्हटलं जातं ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. दीज आर इंट्रोड्यूस्ड बाय हे जे कंडिशन व्यक्त करणारे अटदर्शक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स जे आहेत त्यामध्ये बा इफ वेदर आणि अनलेस या तिघांपैकी एक असतं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन एक्सप्रेस करणार कोण आहे इफ आय वेदर आहे आणि अनलेस आहे. सो द फर्स्ट वन इज इफ इट रेन्स वी शल स्टे ऍट होम. इफ इट रेन्स जर पाऊस झाला आपण घरी थांबलं पाहिजे थांबायला हवं. इफ इट रेन इफ सब्जेक्ट रेन्स त्याचं वर्ब पण आहे इटच्या अगोदर इफ आला आणि इफ हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन एक्सप्रेसिंग कंडिशन. सो इफ इट रेन्स इज द सबऑर्डिनेट क्लॉज. अनलेस यू वर्क हार्ड इथं पण अनलेस इज द सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सो अनलेस यू वर्क हार्ड इज द सबऑर्डिनेटिंग क्लॉज. अनलेस यू वर्क हार्ड यू विल फेल इज द मेन क्लॉज. अँड अनलेस यू वर्क हार्ड इज द सबऑर्डिनेट क्लॉज. The next adverb clause is adverb clause of result. पुढचा आहे adverb clause of result किंवा त्याला consequences. Adverb clause of consequences असंही म्हणतात. परिणामदर्शक एखाद्या घटनेचा दुसरा काय परिणाम आहे. Adverb clause of result. These are introduced by या adverb clause of result ची सुरुवात कशाने होते बा that. That या एकमेव कंजंक्शन ने त्यांची सुरुवात होते. That adverb बाबा that आपण बघितला रीजन मध्ये पण होता आणि इकडे पर्पज मध्ये पण होता आणि आता इथं रिझल्ट जो आहे adverb क्लॉज ऑफ रिझल्ट याच्यामध्ये सुद्धा that येतो. पण that येताना काही संकेत आपल्याला तिथे बघायचे असतात फ्रिक्वेंटली म्हणजे बऱ्याच वेळा. सो किंवा सच आर यूज्ड इन द मेन क्लॉज. हा जो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ आहे रिझल्ट आहे हा ओळखायला सोपं आहे तसं. कारण मेन क्लॉज मध्ये सो किंवा सच येत म्हणजे सो आणि दॅट. दॅट न सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो पण त्याच्या अगोदरचा जो मेन क्लॉज आहे त्या मेन क्लॉज मध्ये सो किंवा सच या शब्दांचा वापर केलेला असतो. उदाहरणार्थ ही इज सच अ गुड मॅन. बा सच कुठं आलाय मेन क्लॉज मध्ये. सब्जेक्ट ना सुरुवात झाली की इज हे त्याचं वर्ब आहे सच अ गुड मॅन. इथपर्यंत मॅन पर्यंत एक क्लॉज आहे तो मेन क्लॉज. आणि दॅट ऑल रिस्पेक्टिंग ऑल सब्जेक्ट रिस्पेक्ट हे त्याचं वर्ब आहे पण ऑलच्या अगोदर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन दॅट आहे. त्यामुळे दॅट पासून पुढे काय सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे. सो सच दॅट किंवा सो दॅट जसं द वेदर इज सो हॉट that we can't go out. So that we can't go out is the subordinating conjunction. Subordinating clause. But kunta subordinating clause hai? The adverb clause of reason. Which is so kiwa such. Kiwa such kiwa so that. So that such that. Asa jiwa vayita tiwa that clause ha. Subordinating clause asto. Ani to adverb clause of reason asto. He lakshan dhya. ठीक आहे. द सेवंथ टाइप ऑफ ऍडव्हर्ब क्लॉज इज ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. कंपॅरिझन करणे म्हणजे तुलना करणे. तुलना दर्शक गौण उपवाक्य मराठीत आपण त्याला म्हणूया ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. दीज आर इंट्रोड्यूस्ड बाय ऍज ऑर दॅन. कशाने ऍज किंवा दॅन या दोन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स न ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन बिगिन होत असत. उदाहरणार्थ इट ऑल एंडेड ते सगळं संपलं एज आय एक्सपेक्टेड जसं मी एक्सपेक्ट केलं होतं तसं म्हणजे कंपॅरिझन आहे ती माझ्या त्या एंडेड.
कंडिशनची आणि माझ्या एक्सपेक्टेशनची. ही इज ओल्डर दॅन ही लुक्स, तो म्हातारा आहे दॅन ही लुक्स, दिसतोय त्यापेक्षा म्हातारा आहे. सो दॅन क्लॉज आणि एज क्लॉज इज द ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. तुलना असते, दोन वस्तू असतील, व्यक्ती असतील, ठिकाण असतील, कल्पना असतील, त्या कल्पनांच्या बाबतीत म्हणजे आपण जे डिग्री ऑफ कंपॅरिझन बघितलं, त्या डिग्री ऑफ कंपॅरिझन मधले जे काही सेंटेन्सेस आहेत, ते जे काही क्लॉज तिथे तयार होत असतील दोन, त्या क्लॉज पैकी एक क्लॉज जो आहे तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन असतो. पुढे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन, कन्सेशन व्यक्त करणारे जे ऍडव्हर्ब क्लॉजेस आहेत, कन्सेशन किंवा सपोज विपरीत धर्म एखादी गोष्ट, दीज आर इंट्रोड्यूस बाय दो, अल्दो, इवन, इफ. हे जे कन्सेशन ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन जे आहेत ना, त्यांची सुरुवात दो, अल्दो, इवन, इफ. दो अल्दो जरी तरी, जरी तरी जेव्हा असं म्हणतो आपण, जरी हे झालं तरी ते होईल, दो अल्दो किंवा इवन इफ एटसेट्रा, दो आय एम पुअर आय एम ऑनेस्ट, जरी मी गरीब आहे तरी मी प्रामाणिक आहे. जरी तरी म्हणजे दो क्लॉज जो आहे किंवा अल्दो क्लॉज जो आहे किंवा इवन इफ जो क्लॉज आहे, तो क्लॉज जो असतो तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन असतो. आता याचे एकूण आठ उपप्रकार आहेत ऍडव्हर्ब क्लॉजचे. या आठ उपप्रकाराचा स्टडी करताना प्रत्येक सब टाइप साठी आपण काही ठराविक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स या ठिकाणी लिहिलेले आहेत. सो तुम्हाला काय करायचंय, हे जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स मी आता सांगितले, ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन प्रॉपरली तुम्ही मेमराइज केले, लक्षात ठेवले की कोणत्या कोणतं येतं, तर इट विल बी व्हेरी इझी टू अंडरस्टँड अँड फाइंड आउट द सबऑर्डिनेट क्लॉज अँड इट्स टाइप. त्याचा टाइप आणि त्याचा सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे सेंटेन्स मध्ये, हे आपल्याला सहजपणे शोधणं शक्य आहे. कारण ऑल सबऑर्डिनेटिंग क्लॉजेस बिगिन विथ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. हा हे सूत्र लक्षात घेतलं की मग सगळे जे कंजंक्शन आहेत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, कोणतं कोणाला जातं हे बघायचंय आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे. अँड लक्षात घ्या, याच्याद्वारे आपण अनेक प्रकारच्या वाक्याच्या रचना आपण आज शिकत आहोत. आता हा टॉपिक हा फार प्रॅक्टिसचा भाग आहे. हे सहजासहजी मी सांगितलंय, एक्सप्लेन केलंय आणि तुम्ही लगेच ग्रास केले आणि भन्नाट वगैरे ओळखायला लागले असं होत नाही. इट हॅज इट नीडेड द मोर अँड मोर प्रॅक्टिस, भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल. या कंजंक्शन्सना सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनना प्रॉपरली मेमोराइज करावं लागेल. अशा प्रकारचे सेंटेन्सेस तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मधून किंवा अदर रीडिंग मटेरियल मधून शोधावे लागतील आणि मगच तुम्हाला त्याच्यामध्ये मास्टरी येईल. ऍज वी नो इट, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो आपल्याला कंटिन्युअसली याच्यामध्ये वारंवार व्हिडिओ आपला हा बघायचा आहे आणि त्याद्वारे प्रॅक्टिस करायची, पुस्तकाचा वापर करायचा, वेगवेगळी उदाहरणं शोधायची आपल्या बुक मधून, तरच त्यामध्ये आपल्याला प्रॉपर मास्टरी येईल, अन्यथा येणार नाही. फॉर टुडे इट इज इनफ. थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे.